स्वाध्याय इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास घटक सतरा सुंदर दात स्वच्छ शरीर अ काय करावे बरे मित्राचा दात दुखतो आहे तो डॉक्टरांच्या भीतीपोटी कोणाला सांगत नाही पण त्याला डॉक्टरांकडे पाठवायचे आहे उत्तर आरोग्य चांगले राहण्यासाठी दात चांगले गरजेचे आहे दात दुखत राहिल्यास जास्त त्रास होईल त्यामुळे डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे हे मित्राला सांगून त्याला डॉक्टरांकडे जाण्यास सांगू आ जरा डोके चालवा एक दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती का उत्तर ब्रश व पेस्ट वापरून दात घासणे ही दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे ब्रश वापरला की दातामधील फटीत अडकलेले अन्न कण बाहेर काढता येतात पेस्टच्या फिसाने दात स्वच्छ होतात तसेच दातांच्या फटींचीही स्वच्छता होते दोन नखे का वाढू देऊ नयेत उत्तर वाढलेल्या नखात घाण अडकून राहते आपण हातांनी काही खाताना किंवा जेवतानाही घाण आपल्या पोटात जाते त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात ते टाळण्यासाठी नखे वाढू देऊ नयेत तीन बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज का असते उत्तर द्राक्षांवर धूळ आणि घाण बसलेली असते द्राक्षमळेवाल्यांनी कीटकनाशक औषध मारलेले असते जर द्राक्ष न धुता तशीच खाल्ली तर ही सर्व घाण आपल्या पोटात जाऊन आपले पोट बिघडेल व कीटकनाशकाने विषबाधा देखील होईल त्यामुळे बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज असते चार सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्वाचे असते त्याचे कारण काय उत्तर दिवसभरात आपण जे जे खाल्लेले असते त्याचे कण दातात किंवा तोंडात अडकून राहतात रात्रभर कुजलेले अन्न कण तोंडात राहिले तर दात किडायला सुरुवात होईल तोंडाचा घाणेरडा वास येईल म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे आहे पाच बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत का आहे उत्तर घराच्या बाहेर असताना आपले हातपाय अनेक कारणाने अस्वच्छ होतात आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे नाहीतर आपल्या आरोग्याला धोका पोहोचतो म्हणूनच बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत आहे ऊ गाळलेले शब्दभरा एक रिकामी जागा सातव्या आठव्या वर्षी पडतात उत्तर दुधाचे दात दोन कुजलेले रिकामी जागा तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात उत्तर अन्नकोण तीन ब्रश आणि रिकामी जागा वापरले तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात उत्तर पेस्ट चार दात घासताना रिकामी जागा आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात उत्तर जीप रिकामी जागा स्वच्छता ठेवायला हवी उत्तर ही। उ थोडक्यात उत्तरे लिहा एक हिरड्या खराब का होतात उत्तर दातांच्या फटीत अन्नकण अडकून ते कुजतात असे वारंवार होत राहिले की हिरड्या खराब होतात दोन काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे उत्तर प्रथम चूळ भरावी तोंडाच्या आतून व बाहेरून बोट फिरवावे मग खळखळून पाच सहा वेळा चुळा भराव्यात शक्य असेल तर दातावरून ब्रश फिरवावा तीन जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ का धुवावेत उत्तर आपण अस्वच्छ हाताने जेवण केले तर ती घाण आपल्या पोटात जाईल त्यामुळे पोट बिघडेल आपण आजारी पडू म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ धुवावीत चार तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते उत्तर ब्रश आणि पेस्ट वापरल्यामुळे दातांमधील फटी स्वच्छ करता येतात पेस्टच्या फेसामुळे दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर येतात पाच स्वच्छता ठेवली नाही तर काय होते उत्तर स्वच्छता ठेवली नाही तर निरनिराळे आजार होऊ शकतात सहा दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात उत्तर दात अस्वच्छ असतील तर हिरड्याही खराब होतात हिरड्यामधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते ही घाण आपल्या पोटात जाते त्यामुळे पोटाचे विकार होतात पुढील स्वाध्याय पुढील व्हिडिओ धन्यवाद